सिंदखेडा तालुक्यातील वाकडी येथे स्थानिक विकास निधी अंतर्गत खुल्या सभा मंडपाचे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉक्टर महेंद्र मोहबंसी, विकास गावंडे, चांगदेव फाळे उपस्थित होते. नोव्हेंबर महिन्यापासून भाजीपाला उत्पादनात वाढ होते, मात्र यावर्षी भाजीपाला उत्पादनास वेळ होत आहे, त्यामुळे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. आरमोरी येथे शिवसेनेच्या ज्येष्ठ शिवसैनिकांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी माजी जिल्हाप्रमुख हरीश मने, उपजिल्हाप्रमुख राजू अंबानी प्रामुख्याने उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात नवीन 273 रोहित्र लवकरच बसवले जाणार आहेत. वाढती लोकसंख्या व वाढत्या विजेचा वापर यामुळे जास्त क्षमतेचे नवीन रोहित्र बसविणे आवश्यक असल्याने ही कार्यवाही केली जात आहे. संवर्ग 1 व 2 मध्ये मोडणाऱ्या शिक्षकांच्या दस्तऐवजाची तपासणी करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत, त्यामुळे अर्जामध्ये चुकीची माहिती सादर करणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणले आहेत. रायगड शहरात बसस्थानक नसल्याने ऐन मुख्य रस्त्यावरच बसेस उभ्या ठेवण्यात येतात, त्यामुळे शहरात नेहमीच वाहतुकीची कोंडी निर्माण होते. गडचिरोली जिल्ह्यात भारत दूरसंचार निगम लिमिटेडची दूरध्वनी व भ्रमणध्वनी सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत.